नमस्कार, माझ्या पॉवर इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, आपणास जो वरच्या फोटोत LT चा खंबा दिसत आहे तो एका वीज पंपाचा एंड पोल आहे. एंड पोल म्हटल्यापेक्षा तो कट पॉइंट दिसत आहे आणि या पोलवरून जे वीज पंपाचे कनेक्शन दिले त्या वीज पंपाच्या मीटर पेटीला तिसऱ्याच माणसाचा बैल जेव्हा याचे पाणी प्यायला आला तर मीटर बॉक्स पेटीला स्पर्श होऊन तो बैल गतप्राण झाला. पहा, पंप एका माणसाचा, दुसऱ्या माणसाने या माणसाला विचारता इथे बैल पाजायला आणला आणि या माणसाच्या मीटर पेटीला स्पर्श होऊन हा बैल मरण पावला. पहा, एक एवढं मोठं त्रांगडं आहे. आता हे घडलं कसं हे मी आपणास एक एक फोटो एक्सप्लेन करून सांगत आहे. ज्या त्या शेतकऱ्याच्या वीज पंपाला ज्या खांबाहून कनेक्शन दिलं तो पहा हा खांबा. या खांबावर वास्तविक पाहता हा कट पॉइंट असल्यामुळे पोलवर जेवढे फिक्स्चर आहेत त्याचं अर्थिंग तर करायला पाहिजे होतं, पण तसं केलं नाही आणि या ठिकाणी न्यूट्रलसुद्धा या पोलवर सॉलिडली अर्थ केला गेला पाहिजे होता, तेही केलं नाही. मग इथे केलं कसं तर पहा, या पोलवरचा जो न्यूट्रल आहे त्याला एक GI वायर बांधली आणि ती पहा या स्टेला जे रिड इन्सुलेटर आहे त्याच्या खालच्या भागाला रिड इन्सुलेटर बायपास करून बांधली. कल्पना अशी की या स्टेला जमिनीमध्ये जे काही अर्थिंग असेल ते या न्यूट्रलला मिळेल आणि कायद्याची पूर्तता होईल, पण ही गोष्ट अतिशय चूक आहे, हा कायद्याचा भंग आहे. आणि इथे जे बेसिक पर्पज LT स्टेला इन्सुलेटर लावायचं असतं ते फेल झालेलं आहे. असं का केलं समजत नाही. आता आपण पुढे सरकू. आता हा झाला कट पॉइंट पोलवर न्यूट्रल सॉलिडली अर्थ करण्याचा. आता या खांब्यावरून जी सर्व्हिस वायर गेली तर त्याची जी GI वायर आहे ती या स्टेला कशी गुंडाळली आहे आता आपण पहा. आता ही या खांबावरून जे वीज पंपाचे कनेक्शन गेले तर त्या सर्व्हिस वायर सपोर्टिंगची जी GI वायर असते ती पहा या स्टेच्या आय बोल्टला ही अशी गुंडाळलेली दिसत आहे. पहा पहा पहा, हे बघा, आय बोल्टला गुंडाळलेली दिसत आहे. म्हणजेच दाखवायचा प्रयत्न असा की हा स्टे अर्थ आहे आणि या स्टेच्या अर्थमुळे हा GI वायर सर्व्हिस कनेक्शनचा अर्थिंग झालं आहे. आणि पुढे आता ते मीटर बोर्डवर ते जाईल अशी धारणा. आता पुढे पहा, पुढच्या ठिकाणी पहा, ही जी सर्व्हिस कनेक्शन GI वायर
खंब्यावरते ते आयबोटला गुंडाळली होती ती त्या वायरला या ठिकाणी पहा कसा या ठिकाणी पहा पहा कसा इनइफिशियंट जोड आहे म्हणजे खंब्यावरून आलेली वायर या माणसाच्या मीटर पेटीसाठी जो सपोर्ट उभा आहे त्याच्यावरते दुसऱ्या जी आय वायरला पहा किती इनइफिशियंटली जोडली आहे म्हणजेच त्या स्टेजद्वारे जो अर्थ आला तो या ठिकाणी नाहीसा झाला आता हीच वाय ही जी आय वायर पहा कशी खाली गेलेली आहे आता त्या जी आय वायरला पहा हा कसा इनइफिशियंट जॉईंट दिला आहे म्हणजेच समजा वरून जरी अर्थिंग आलं तरी या ठिकाणी आणखी ब्रेक झालं आता पहा पुढे हा जो अर्थ आहे हा त्याच्या खाली जो बांबू दिसतो त्या बांबूमध्ये गेलेला आहे पहा पहा आता हा जो जी आय वायर आहे हा या बांबूमध्ये गेलेला आहे आणि बांबूमधून पहा हा हा बांबूमधून पहा हा जी जी आय वायर आहे ही कुठल्याही प्रकारे ही जी मीटर पेटी दिसत आहे या मीटर पेटीला जोडलेलं दिसत नाही आणि म्हणजे याचा अर्थ क्लिअर की जो कंपनीने वीज ग्राहकाला स्वतःचा इफिशियंट अर्थ द्यायचा असतो तो मुळीच या ग्राहकाला दिला नाही आणि या मीटर पेटीला कुठलाही अडचण नाही तसेच जे ग्राहकाचे अर्थिंग असते ते बाहेरच्या बाहेरच या अडचणीला जोडल्या गेले म्हणजे इथं ग्राहकाचे अर्थिंगही नाही आणि महावितरणचे अर्थिंग नाही म्हणजे हा पंप बिना अर्थिंगचा आहे आणि काय झालं की त्यामुळे या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा या ठिकाणी ICTP-मधील रॉडचे इन्सुलेशन एका फेजचे जळाल्यामुळे तो करंट या फ्रेममध्ये गेला तो करंट या फ्रेममध्ये गेला आणि या फ्रेमला कुठलंही अर्थिंग नसल्यामुळे जेव्हा बैल पाणी प्यायला आला आणि या पेटीच्या झाकणाला त्याचं अंग लागलं त्याबरोबर तो बैल इलेक्ट्रोक्यूट झाला आणि हा आता हा हा सुद्धा फोटो पहा आपण हा जो या मीटर पेटीमध्ये पहा काय मीटर पेटीची आवश्यकता काय मीटर पेटीची परिस्थिती आहे पहा आणि अशी जर कनेक्शन असतील काड्या घातलेल्या वगैरे तर नक्कीच वीज अपघात होणार आणि ही मीटर पेटी जी काही चार्ज झाली ती केवळ या पेटीला एफिशियंट अर्थिंग नसल्यामुळे जर एफिशियंट अर्थिंग असती तर नक्कीच फ्यूज गेले असते दुसरी गोष्ट या ठिकाणी खंब्यावर जे महावितरणने या कनेक्शनला बॅकअप म्हणून जे फ्युजेस द्यायला पाहिजे होते फुल फ्युजेस ते सुद्धा दिले नाहीत म्हणजे पहा या शेतकऱ्याला किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या जनावरांना किती मृत्यूच्या खाईत लुटले आहे आणि केवढा मोठा हा मृत्यूचा पिंजरा बनवलेला आहे जसा उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा असतो तसा मला वाटतं मी जास्त बोललो असेल माफ करावे पण आणि दुसरा मुद्दा असा तयार होतो की ही जी वीज पंपाची कनेक्शन्स असतात जुन्या काळी दरवर्षी सर्व वीज पंपाचं इन्स्पेक्शन
इन्स्पेक्शन विंगद्वारे सरकारच्या व्हायचं. त्यापूर्वी शेतकरी फीसुद्धा द्यायचे. पण वर्षोगंती आता या शेतकऱ्याच्या पंपाचं इन्स्पेक्शन कुणीही करत नाही. आपण कितीही कायद्याकडे बोट दाखवलं किंवा ती शेतकऱ्याची जबाबदारी आहे, पण बेसिकली शेतकरी टेक्निकल नाही आहे. त्याला काय करंट आला, मोटर फिरली, आटोपले, त्याला हे धुके माहिती नाही. इज नॉट ए टेक्निकल मॅन. म्हणून माझी सरकारला आणि महावितरणला विनंती की सर्व पंपाचं इन्स्टॉलेशन वर्षातनं एकदा तरी इन्स्पेक्ट होणं जरुरी आहे. ते इम्पॅक्ट आहे का नाही पाहणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय वीज पंपावरील अपघात कमी होणार नाही, नाही तर जनावरे मरत राहणार, माणसे मरत राहणार, पर्टिक्युलरली शेतकरी आणि शेतमजूर मरत राहणार. आणि एवढी लाईफ इज प्रेशियस, ती परमेश्वराची देणगी आहे. म्हणून माझी नम्र विनंती की सर्व कामे CEA रेग्युलेशन 2010 स्टँडर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड सेफ्टी मेजर्स, तसेच CEA रेग्युलेशन 2011 आणि या दोन्ही रेग्युलेशनच्या अंडर जे काही IS कोड आहेत त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. असे मृत्यूच्या सापळ्यामध्ये शेतकऱ्यांना काम करायची पाळी यायला नको. शेतकरी अशिक्षित आहे, त्याला कोणीतरी सांगणारा पाहिजे. वीजही दिसत नाही, अदृश्य आहे, त्या कुठल्याही इंडियाला दिसत नाही. म्हणून माझी सरकारला आणि महावितरणला कळकळची विनंती की वीज पंपाचे जे पूर्वीच्या काळी जसं इन्स्पेक्शन होतं तसं परत चालू करावं. जीव वाचवावे, शेतकरी वाचवावे, जनावरं वाचवावे. मला वाटतं एवढं माझं बोलणं मी संपवतो आणि सर्वांना विनंती करतो की फॉर सच टेक्नो लिगल व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय व्हिडिओ चॅनल सो दॅट यू कॅन गेट ए नोटिफिकेशन ऑफ सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज ऑन युअर यूट्यूब चॅनल. अँड ऑल्सो आय रिक्वेस्ट ऑल द फार्मर्स बी केअरफुल रिगार्डिंग सच डेंजरस लोकेशन्स अँड काइंडली bring to the notice of Mahavitran and Electrical Inspection Department regarding the dangerous locations in your area and your installation. Thank you. Namaskar again. Myself, Arish Khandagare.